नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही बिग बॉस मराठीच्या घरात काल बिग बॉसने सदस्यांना टास्क दिला होता त्या टास्कचा अर्धा एपिसोड आपल्याला आज पाहायला मिळणार आहे मित्रांनो या टास्कसाठी बिग बॉसने दोन टीममध्ये सदस्यांचं विभाजन केलं टीम एमध्ये वर्षाताई निकी तांबोळी सुरज चव्हाण आणि धनंजय दादा तर टीम बीमध्ये दादा अंकिता वालावलकर जान्हवी किल्लेकर आणि अभिजित सावंत तर या टास्कमध्ये जी टीम विजेती होणार होती त्या टीमने अपोजिट टीममधल्या सदस्यांनी जे काही काम सांगितलं जी काही कामं सांगणार आहेत ती कामं करायची असतात मग ते काही काम असो तेव्हा आता इकडे वर्षताई जान्हवी आणि अंकिताला पाय दाबण्यासाठी सांगते दुसरीकडे अंकिता खूप नाराज झालेली असते निकीने तिचं जगणं मुश्किल केलेलं असतं जान्हवी पण रडकुंडीला आलेली असते कारण निकी निकीच्या तोऱ्यामध्येच वागत असते त्यामुळे हे काही अंकिता आणि जान्हवीला सहन होत नाही दोघी पण रडकुंडीला आलेल्या असतात तर मित्रांनो दुसरीकडे सूरजने पॅडीदादांना पाय दाबण्यासाठी सांगितलेलं असतं आणि हे सगळं कृत्य बघून संपूर्ण महाराष्ट्र सूरजवर भडकलेलं आहे सूरजला सगळ्यांनी कमेंटद्वारा नाराजी व्यक्त केली आहे कमेंटद्वारा सगळ्यांनी सूरजवर नाराजी व्यक्त केली निदान वयाचा तरी मान ठेवायचा होता एकाने कमेंट केली आहे ज्या तुला समजावून घेतलं डे वनपासून पासून वडिलांसारखी माया लावली आणि आज तू त्यांनाच पाय दाबायला लावतोय खरंच खूप वाईट वाटतं सूरज हे तू नव्हतं करायला पाहिजे अशा प्रकारे कमेंटद्वारे सूरजवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे मित्रांनो खरंच खूप वाईट वाटतं ज्या पॅडीदादांनी डे वनपासून पासून समजून घेतलं त्याच पॅडीदादांना तो आपले पाय दाबायला सांगतो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने सूरजबद्दल नाराजी व्यक्त केली आहे या सगळ्यावर तुमचं काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा